आजही 24 तास एक पाऊल पुढे. भाजपात ब्लॉग स्फोट. अडवाणी यांनी ब्लॉग लिहिला आणि पक्षांतर्गत कलहाला एक प्रकारे वाट करून दिली आणि त्याहीपेक्षा आत्मपरीक्षण करा असा सल्ला दिला. याच प्रश्नावर या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर. खरंच भारतीय जनता पक्षाला हो बरोबर आहे. पहिल्यांदा मी आपल्याला हा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की आपण जे सुरुवातीला म्हणाले की तुम्हाला आनंद झाला असेल, आम्हाला आनंद वगैरे काही झालेला नाही. डेमोक्रेसीमध्ये व्हायब्रंट डेमोक्रेसी असण्यासाठी पक्ष जे आहे ते तुल्यबल्य पक्ष असावे लागतात. तुमच्यासारखं आता तेही वागायला लागले, ह्याचा तरी आनंद आला असेल. नाही असं काही नाही, म्हणजे अजून त्यांची सुरुवात आहे, ते इट इज अ बिगिनिंग. अजून ते पिक्चर काय आहे ते इमर्ज झालेलं नाही. अजून ते केजीमध्ये ग्रॅज्युएशनला आलेले आहेत. इट इज अ पार्टी विथ डिफरन्स, त्यामुळे त्यांचं पिक्चर अजून ते वरती आलेलं नाही. परंतु मला एक दोन गोष्टी आपल्या समोर मांडाव्या अशा वाटतात, त्या अशा की अडवाणी हे बुजुर्ग नेते आहेत आणि अडवाणी यांनी देशाच्या अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांनी देशाच्या लोकसभेमध्ये त्यांचे फक्त दोनच सभासद होते. त्या दोन सभासदापासून एवढं चांगलं त्यांनी काम करून देशामध्ये लोक सरकार त्यांनी स्थापन केलं. इट्स नॉट अ स्मॉल अचीवमेंट. आणि त्यानंतर मग आता ते राजकारण म्हटल्यानंतर डिफरन्सेस हे बाउंड टू बी. आता अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे भाजपची जी सत्ता आहे ती सुमारे काही नऊ राज्यामध्ये कॉयलेशनमध्ये असेल किंवा त्यांची स्वतःची असेल अशी नऊ ठिकाणी त्यांची सत्ता आहे. लोकसभेमध्ये त्यांचे 116 मेंबर पार्लमेंट आहेत. म्हणजे इट इज ए पार्टी हॅव्हिंग ए गुड स्ट्रेंथ. आणि लोकशाहीमध्ये रुलिंग पार्टीला क्रिटिसाइज करण्यासाठी, त्यांना बरोबर काम करायला लावण्यासाठी अशा पद्धतीच्या शक्तीची गरज असते. कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन अशा पद्धतीची गरज आहे. तेव्हा आता ह्यांच्यामध्ये इंटरनल वाद चालू झालेला आहे. मी तो ब्लॉग वाचल्यानंतर मला असं वाटतं की ते जोशी साहेब नागपूर म्हणून म्हणाले ते बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये माझं इंटरप्रिटेशन असं आहे की गडकरी यांनी जेव्हा अटल बिहारी अडवाणी यांनी जी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रथयात्रा चालू केली होती, त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीनं जो लढा पुकारला तो नलिफाय करण्याच्या दृष्टीनं येडियुरप्पाचं करप्शन आणि या गोष्टी पुढे आल्यामुळे त्यांचा तो एक त्या ठिकाणी. चांदूरकरजी, मला एक तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पक्ष हा एक किडर बेस पार्टी आहे, डेमोक्रॅटिक पक्ष आहे. त्या पक्षामध्ये अशा प्रकारचे डिफरन्सेस खुल्यामपणे बोलले जातात, ब्लॉगवर लिहिले जातात, त्याचं स्वागत केलं जातं, त्याचा प्रतिवाद केला जातो, किंवा आज आम्ही खूप प्रयत्न केले की भारतीय जनता पक्षाचे काही नेते इथे उपलब्ध असतील, परंतु त्यांच्या पक्षाचा असा निर्णय झाला की त्यांनी कुणी या विषयावर माध्यमांकडे जायला नकार दिला. मला तुम्हाला असं एक प्रश्न विचारायचा आहे की हा काही फॅमिली बेस्ड पक्ष नाही. तुमच्याकडे एका फॅमिलीची जवळपास 60-70 वर्ष सत्ता आहे, त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, प्रश्न तो नाही. या ठिकाणचा जो प्रश्न आहे हा अडवाणी यांनी हा जो स्टँड घेतला त्याच्यामध्ये ते दुखावलेले आहे. ते वैफल्य जे म्हणाले ना मधू देवळेकर, तर ते अशासाठी की गडकरी यांची नियुक्ती दुसऱ्यांदा करत असताना या इलेक्शनमध्ये प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट कोण पाहिजे हे सुद्धा क्लिअर करायला पाहिजे होतं. असं त्यांचं जे कमल संदेश नावाचं त्यांचं जे आहे मुखपत्र आहे, अशा प्रकारची एक त्याच्यामध्ये विचारायची हे दिसून येते. आजच आहे ते, आणि त्यामुळं त्यांचं त्यांना पिक्चराईज केले नाही किंवा त्यांना दाखवलं नाही की ही जवळ नेक्स्ट प्राईम मिनिस्टरल कॅन्डिडेट. म्हणजे हा वाद भारतीय जनता पक्षातल्या एक प्रकारे सत्तेची साध घालण्याकरता निर्माण झालेल्या परिस्थितीतनं आलेला आहे असं आपलं विश्लेषण आहे. मला त्याचे मधू देवळेकर यांच्याकडे. देवळेकरजी, खुशवाहा झाले, संचेती झाले, बांगडिया झाले, झारखंड असेल, अहलुवालिया प्रकरण असेल, सर्व गोष्टींवर आपण गडकरींवर टीका करू शकता, परंतु तरीसुद्धा
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये गडकरींनी झारखंडमध्ये परिस्थिती अनुकूल नसतानाही सत्ता आणली, तेच गोव्यात आहे, तेच दिल्लीचं त्रिभाजन झाल्यावरही आणलं, अशा प्रकारे गडकरींना टार्गेट करणं ब्लॉगमधून कितपत योग्य होतं असं आपल्याला वाटतं? खरं म्हणजे अडवाणीजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत. पक्षामध्ये त्यांच्या परवानगी वाचून एक पानही हालत नाही आणि ते जे सांगतात ती पूर्वदिशा आहे. तरी त्यांना आता ब्लॉगवरनं आपली व्यथा मांडावी लागते म्हणजे ही एक विचित्र किंवा केविलवाणी परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल. आजपर्यंत अडवाणीजींनी कितीही विपरीत परिस्थिती आली, कठीण परिस्थिती आली, तरी कधीही अशा पद्धतीने वैफल्यग्रस्त होऊन अशी विधानं केलेली नाही. किंबहुना काही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर पक्षनेत्यांबद्दल काही विधानं केली तर त्यांच्या विरुद्ध शिस्तीचा बडगा उचलायला असं ते कचरले नाही. आणि आज अडवाणी सारखा माणूस पक्षाच्या आतमधल्या गोष्टींच्या बद्दल चव्हाट्यावर आणून त्याच्याबद्दल अशी टीका टिप्पणी करतोय ही एक खरीच खेदाची गोष्ट आहे. मधु देवळेकर, तुम्ही अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे अडवाणींची अवस्था एक प्रकारे दयनीय झाली आहे. मी या नंतरच्या सेगमेंटमध्ये प्रकाशजी आणि नागपुरातले आपले जोशी साहेब यांना प्रश्न विचारणार आहे की एकेकाळचा भारतीय राजकारणातला हा लोहपुरुष आता खरोखरच या सगळ्या अंतर्गत कलहांनी संत्रस्त आणि दयनीय झालाय काय. इथे घ्यायचा आहे मला एक ब्रेक, त्यानंतर आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास रोकठोक. झी 24 तास एक पाऊल पुढे.